नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे तलाठीवरती दोन हजार एकोणीसचं ऑफिशियल नोटिफिकेशन आउट झालेलं आहे निघालेलं आहे याच्यामध्ये जे ॲप्लिकेशन करायचं आहे ते एक मार्चपासून तर बावीस मार्चपर्यंत करायचं आहे याच्या अगोदरसुद्धा आपण अमरावती जिल्ह्याचं पाहिलं होतं आता जे आहे आपण तलाठी पोस्ट असणार आहे याच्यामध्ये टोटल ज्या वॅकन्सी आहे त्या अठराशे नऊ इतक्या वॅकन्सी आहे याला कुठली जरी डिग्री असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता आणि एम एस सी आय टी जी आहे तुमच्या नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आतमध्ये नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे नऊ तीनशे ते चौदा आठशे याला बेसिक आहे अठरा ते अडतीस वर्षे वयोमर्यादा आहे एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे ओबीसीला तीन वर्ष सूट आहे जनरल आणि ओबीसीला पाचशे रुपये फी आहे तर मागासवर्गीयांना साडेतीनशे रुपये इतकी फी आहे लास्ट डेट जी आहे ती बावीस मार्चपर्यंत याला अप्लाय करू शकता एक तारखेपासून सुरू होईल आज जी आहे महापरीक्षा पोर्टलवरती जाहिरात येऊन जाईल सविस्तर जाहिरात बघण्यासाठी तुम्ही बघू शकता अमरावती जालना नांदेड आणि साताराची उपलब्ध झालेली आहे याचा सिलेबस काय असणार आहे तर बर मराठीकरिता जे आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीकरिता पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यांकरिता पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी अंकगणित करिता पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे एकूण शंभर गुण आणि शंभर प्रश्न आणि दोनशे गुणकरिता ही परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे प्रत्येक प्रश्नात जे आहे दोन गुण असणार आहे याच्यासाठी जे परीक्षेचा दर्जा तो पदवी म्हटलेला आहे फक्त मराठी जो दर्जा राहणार रा आहे तो उच्च माध्यमिक म्हणजे बारावीचा दर्जा राहणार आहे आणि हे जी परीक्षा याच्यामध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण इतके मिळवणं आवश्यक आहे सविस्तर तुम्ही बुक लिस्ट बघू शकता प्रिव्हियस पेपर बघू शकता संबंधित सर्वच जे आहे दोन हजार सोळाचे सतराचे जे की पेपर आहे दोन हजार सोळा पंधराचे सर्व पेपर्स सोडून आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर हे बघा नांदेड नांदेडमध्ये ज्या जागा आहे त्याचं स तपशील आलेला आहे एकूण बासष्ट जागा आहे याच्यामध्ये पेसामध्ये जी आहे म्हणजे अनुसूचित जमातीकरिता जे आहे एकोणीस जागा आहे खुल्याकरिता तेरा जागा आहे आर्थिक दुर्बल गटाकरिता चार जागा आहे एस सी बी सीकरिता आठ जागा आहे इतर मागासवर्गीयांकरिता सात जागा आहे विमापुराकरिता एक जागा आहे त्याच्यानंतर मजक करिता एक जागा आहे त्याच्यानंतर अजकरिता एक जागा आहे आणि अजाकरिता अशा पाच जागा अशा एकूण ज्या आहे बासष्ट जागा ज्या आहे नांदेडमध्ये आहे त्याच्यानंतर तलाठी महावर्ती वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहे टोटल चौवेचाळीस जागा आहे त्याच्यापैकी ज्या बारा त्याच्यापैकी पंधरा जागा ह्या ओपनमध्ये आहे चार जागा आर्थिक दुर्बल घटक करीत आहे सात जागा ए सी बी सी करीत आहे बारा जागा इतर मागासवर्गीय करीत आहे त्याच्यानंतर दोन जागा अज करीत आहे आणि चार जागा अजा करीत आहे अशा टोटल जा चौवेचाळीस जागांकरिता जी आहे एक तारखेपासून तर बावीस मार्चपर्यंत ही ॲप्लिकेशन तुम्ही महापरीक्षावरती करू शकता त्याचप्रमाणे जी आहे त्याच्यानंतर रत्नागिरी रत्नागिरीमध्ये टोटल चौऱ्याण्णव जागा आहे त्याच्यापैकी एकोणतीस जागा ओपनमध्ये आहे पाच जागा जे आहे एस सी बी सीमध्ये आहे पंधरा जागा एस सी बी सीमध्ये आहे आणि ई बी सीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल ई डब्ल्यू एस जी आहे त्याच्यामध्ये पाच जागा आहे तेवीस जागा इतर मागासवर्गीयांकरिता आहे त्याच्यानंतर एक जागा जी आहे क कमध्ये आहे दोन जागा भज बमध्ये आहे दोन जागा विजा अमध्ये आहे दोन जागा अजमध्ये आहे आणि पंधरा जागा अजामध्ये आहे तर अशा आहे जितक्या ज्या ॲडवर्टाईजमेंट उपलब्ध होत आहेत त्या आपण उपलब्ध करत आहे आज जी आहे संपूर्ण जिल्ह्याच्याकरिता ज्या आहे ॲडवर्टाईजमेंट महापरीक्षावरती येऊन जाईल तरी लिंक मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता इथे सिलेबससुद्धा आपल्या ऑनलाईनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही जी आहे महापरीक्षावरती जाल आणि तिथे या साईडला जी आहे ॲडव्हर्टाईजमेंट उपलब्ध होऊन जाईल तरी याच्या सेशनमध्ये इतकंच व्हिडिओ लाईक करून द्या शेअर करून द्या तरीही जे आहे हे चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपण लेक्चर्स आता सुरू केलेले आहेत तलाठीकरिता तर ते तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र